नमस्कार मित्रांनो, आज आपण इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेंशन ॲक्ट 1956 हा ॲक्ट आज आपण डिस्कस करूया. हा ॲक्ट एकदम सोपा आहे. 1 ते 25 सेक्शन आहे त्यामध्ये. 1 ते 25 सेक्शनमध्ये हा पूर्णपणे ॲक्ट संपून जातो. तर हा ॲक्ट आपण जो आहे तर दोन पार्टमध्ये पाहूया. 1 ते 17 आणि 17 ते 25 असा पाहूया. सेक्शन 2 महत्त्वाचं आहे यामध्ये. सेक्शन 2 डेफिनेशन्स आहेत त्या महत्त्वाच्या. ब्रोथल, त्यानंतर करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन, त्यानंतर प्रोटेक्टिव्ह होम, चिल्ड्रन, मायनर, ह्याच्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत त्या आपण पाहूया. ब्रोथल म्हणजे काय बघा. ब्रोथल म्हणजे एनी हाऊस रूम आणि एनी कन्व्हेन्स ऑर प्लेस. कन्व्हेन्स म्हणजे काय की समुद्रमार्गे जे काय आपण वापर करतो, समुद्रमार्गे येणारे जे काही व्हेसल्स वगैरे जे आहेत त्यांना कन्व्हेन्स म्हणतात. तर एनी हाऊस रूम कन्व्हेन्स ऑर प्लेस, ऑर एनी पोर्शन ऑफ हाऊस रूम कन्व्हेन्स ऑर प्लेस. कुठलंही पोर्शन, एखादी हाऊस रूम प्लेस किंवा त्याचा एक छोटासा कुठलं पोर्शन कुठल्या पर्पजसाठी, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनच्या पर्पजसाठी वापरलं गेलं असेल आणि एखाद्या व्यक्तीच्या अगेनसाठी किंवा दोन किंवा जास्त प्रॉस्टिट्यूट ज्या वेश्या आहेत त्यांच्या म्युच्युअल गेनसाठी जे वापरलं जाणारं प्रॉपर्टी आहे, जो एरिया आहे त्याला ब्रोथल असं म्हणतात. त्यानंतर सेक्शन 2A आणि CB हे दोन सिमिलर असल्यामुळे आपण सोबत घेतलेत. AA चाइल्ड आणि CB मायनर आहे. चाइल्ड म्हणजे काय, हु हॅज नॉट कम्प्लीटेड द एज ऑफ 16 इयर्स, ज्यांना 16 वर्ष कम्प्लीट केले नाहीत असा. आणि मायनर 16 ते 18 दरम्यानचा, ज्यांना 16 वर्ष कम्प्लीट केले पण 18 वर्ष कम्प्लीट नाही केले असा मायनर. आता चाइल्ड आणि मायनरमध्ये काय की काय पनिशमेंट्स आहेत, जे की चाइल्डच्या आणि मायनरच्या इन रिस्पेक्ट ऑफ चाइल्ड आणि मायनर जर कमिट झाले असेल एखादे ऑफेन्स तर ते जे आहेत त्याचे पनिशमेंट थोडे सिवर आहेत, त्यामुळे त्यांची डेफिनेशन सेपरेटली दिलेली आहे. करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन म्हणजे काय बघा. करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन म्हणजे सेक्शन 21 खाली स्टेट गव्हर्नमेंटला काही इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश करण्याचे अधिकार आहेत. तर त्यामध्ये हे एक आहे, सेक्शन 21 खाली इस्टॅब्लिश केले कशासाठी, तर अंडर ट्रायल प्रिझनर ज्यामध्ये ठेवलेले आहेत ते आणि काही व्यक्ती जे आहेत की ज्यांना करेक्शनची नीड आहे, तर तसे व्यक्ती सेक्शन 8 खाली आहेत बघा. की ज्या महिला सॉलिसिट करतात एखाद्या प्रॉस्टिट्यूटच्या पर्पजसाठी लोकांना सॉलिसिट करणं, त्यांना बोलवणं, त्यांना इशारे करणं, अशा काही महिला असतात त्यांना पोलीस घेऊन त्यांना अरेस्ट करतात आणि त्यांना नंतर करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवलं जातं की त्यांना करेक्ट करून परत एक मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी. तर ते करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन. त्यानंतर प्रॉस्टिट्यूशन. प्रॉस्टिट्यूशन म्हणजे काय, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑर अब्यूज ऑफ पर्सन फॉर कमर्शियल पर्पज, ह्याला म्हणतात प्रॉस्टिट्यूशन. आणि प्रॉस्टिट्यूट म्हणजे जी व्यक्ती प्रॉस्टिट्यूशनमध्ये एंगेज झालेली आहे त्या व्यक्तीला प्रॉस्टिट्यूट असं म्हणतात. आता करेक्टिव्ह होम बघा. आपण वर बघितल्याप्रमाणे सेक्शन 21 खाली करेक्टिव्ह होम आणि प्रोटेक्टिव्ह होम आणि ते करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन्स. प्रोटेक्टिव्ह होम करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशनसारखंच आहे सेक्शन 21 खाली, परंतु इथं काय, इथं अप्रोप्रिएट अथॉरिटीज असतात, क्वालिफाईड पर्सन्स असतात, परत इक्विपमेंट्स असतात, काही फॅसिलिटीज असतात, ह्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल असतात. ह्यामध्ये जे मायनर चाइल्ड असतात त्यांना ठेवलं जातं प्रोटेक्टिव्ह होममध्ये, म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी. जे मायनर आहेत चिल्ड्रन्स आहेत त्यांना ठेवण्यासाठी. इथं अंडर ट्रायल प्रिझनर असतात आणि इथं याला करेक्टिव्ह होमसुद्धा म्हणत नाहीत, करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन्स असं सुद्धा याला म्हणत नाहीत. हे जे आहे प्रोटेक्शनसाठी केलेलं प्रोटेक्टिव्ह होम आहे. G आहे बघा, सब क्लॉज G सेक्शन 2. मित्रांनो, त्यानंतर आता ह्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आहेत पण एवढ्या काही महत्त्वाच्या वाटत नाहीत, तरी बघून घेतलं तरी चालतं आपल्याला. आता त्यामध्ये सेक्शन 3 पनिशमेंट फॉर कीपिंग ब्रोथल आणि अलाविंग प्रिमायसेस टू बी यूज एज अ ब्रोथल. आता कीपिंग ब्रोथल वेगळं आहे आणि अलाविंग प्रिमायसेस टू बी यूज एज अ ब्रोथल. आता या सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे, प्रिमायसेस ब्रोथल म्हणून यूज करायचे असेल, करत असेल कोणी, तर त्यामध्ये 1 वर्षापेक्षा कमी नाही आणि 3 वर्षापेक्षा जास्त नाही आणि 2000 रुपयापर्यंत जी फाईन आहे अशी पनिशमेंट दिलेली आहे पहिल्या कन्व्हिक्शनला. आणि दुसऱ्या कन्व्हिक्शनला याच्यामध्ये दिलेलं आहे 2 वर्षापेक्षा कमी नाही आणि 5 वर्षापेक्षा जास्त नाही आणि फाईन 2000 रुपयेच आहे. कुठं, कीपिंग ब्रोथल. जर एखादा व्यक्ती स्वतःची जागा असेल, स्वतःचं प्रॉपर्टी आहे आणि तिथं ब्रोथल चालवत असेल तर. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, दुसऱ्या कंडिशनमध्ये अलाइंग प्रिमायसेस टू बी यूज एज अ ब्रोथल. आता एखादा ओनर आहे किंवा एखादा लेसी आहे, टेनंट आहे, ऑक्युपायर आहे, म्हणजे कशाही बाबतीत प्रॉपर्टीच्या पोझिशनमध्ये असणारा व्यक्ती जो की ज्याला माहिती आहे विथ नॉलेज हिज अलाइविंग एनी हिज दॅट प्रिमायसेस टू बी यूज एज अ ब्रोथल. जर त्याला माहिती आहे की हे प्रिमायसेस ब्रोथल म्हणून यूज होणार आहे, वापरलं जाणार आहे आणि त्या कंडिशनमध्ये जरी तो देत आहे, तर अशा कंडिशनमध्ये त्याला पण पहिल्या कन्व्हिक्शनला 2 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे, 2000 रुपये फाईन आहे आणि दुसऱ्या कन्व्हिक्शनला 5 वर्षापर्यंत पनिशमेंट आहे आणि इम्प्रिझनमेंट 5 वर्षापर्यंत आणि फाईन पण आहे. ते फाईन काय मेन्शन नाही केलं सबसिक्वेंट कन्व्हिक्शनमध्ये. तर इथं फक्त
दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत, एक किपिंग ब्रोथल आहे आणि दुसरं अलाविंग प्रिमायसेस टू बी यूज ब्रोथल, म्हणजे अलाव करणं एका ठिकाणी, स्वतः तो ब्रोथल चालवत नाही पण ब्रोथल चालवण्यासाठी अलाव करतो दुसऱ्या कंडिशनमध्ये, तर तिथं वेगळी पनिशमेंट आहे. त्यानंतर सेक्शन 4 आहे पनिशमेंट फॉर लिव्हिंग ऑन अर्निंग ऑफ प्रॉस्टिट्यूशन. आता इथं काय, प्रॉस्टिट्यूशन एखादी व्यक्ती करत आहे तिच्या अर्निंगवर जगणारा जो व्यक्ती आहे तर त्याला इथं पनिशमेंट दिलेली आहे 2 वर्षापर्यंत आणि फाईन 2000 रुपयापर्यंत. आणि जर ते प्रॉस्टिट्यूशन चाइल्ड किंवा मायनरच्या प्रॉस्टिट्यूशनवर जगत असेल तर तिथं पनिशमेंट जास्त आहे. ही बघा मी तुम्हाला सांगितलं होतं चाइल्ड आणि मायनरच्या डेफिनेशनच्या वेळेस, तर तिथं 7 वर्षे आणि 10 वर्षे 10 वर्षापर्यंत आहे, नॉट लेस दॅन 7 इयर्स बट विच मे एक्सटेंड टू 10 इयर्स. याच्यामध्ये प्रिझम्प्शन दिलेलं आहे बघा, प्रिझम्प्शन ॲज टू लिव्हिंग ऑन अर्निंग ऑफ प्रॉस्टिट्यूशन. आता प्रिझम्प्शन कसं आहे की एखादा व्यक्ती एखाद्या प्रॉस्टिट्यूट एखाद्या वेश्या महिलेसोबत जर राहत असेल हॅबिच्युअली तर तो तिच्या अर्निंगवर जगत आहे असं प्रिझम्प्शन आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचं कंट्रोल आहे किंवा तो डायरेक्शन देत आहे किंवा इन्फ्लुएन्स करत आहे एखाद्या मुवमेंटवर वेश्या व्यक्तीच्या प्रॉस्टिट्यूटच्या, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा असं प्रिझम्प्शन आहे की तो त्या व्यक्तीच्या अर्निंगवर जगत आहे. किंवा एखादा व्यक्ती टॉट टॉन्ट आणि पिंप म्हणजे दलाल म्हणून जर काम करत असेल एखाद्या वेशेसाठी तर त्याही कंडिशनमध्ये तो तिच्या ह्याच्यावर जगत आहे अर्निंगवर असं प्रिझम्प्शन आहे. त्यानंतर सेक्शन पाचमध्ये आहे बघा प्रोक्युरिंग इंड्युसिंग ऑर टेकिंग पर्सन फॉर द सेक ऑफ प्रॉस्टिट्यूशन, म्हणजे महिलांना विकत घेणे आणि त्यांना प्रॉस्टिट्यूशनमध्ये एंगेज करणं हे इथं आहे. प्रोक्युअर अटेम्प्ट्स ऑर प्रोक्युअर पर्सन वेदर विद ऑर विदाउट हिज कन्सेंट, कन्सेंट असेल नसेल इमटेरियल आहे तिथं, तर ही हे कॉन्टिन्युअस त्यामध्ये. त्यानंतर इंड्युसिंग अ पर्सन टू गो फ्रॉम वन प्लेस विद इन एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे ते पण यामध्ये आलं. त्यानंतर टेक्स एनी पर्सन ऑर कॉजेस पर्सन टू टेक फ्रॉम वन प्लेस टू अनदर पर्सन अनदर फॉर प्रोस्टिट्यूशन, किंवा एखाद्या व्यक्तीला घेऊन जाण्यास भाग पाडणे, समजा एखादा व्यक्ती आहे तो दुसऱ्याला घेऊन जा म्हणून सांगतो आहे, ह्याही कंडिशनमध्ये हा सेक्शन त्याला अट्रॅक्ट होतो. आणि कॉजेस एनी पर्सन टू कॅरी ऑन प्रॉस्टिट्यूशन एखाद्या व्यक्तीला प्रॉस्टिट्यूशन म्हणजे कॅरी करण्यासाठी भाग पडत आहे अशाही कंडिशनमध्ये सेक्शन लागतो. याच्यामध्ये पनिशमेंट बघा काय था, तर इम्प्रिझनमेंट फॉर टर्म नॉट लेस दॅन 3 इयर्स अँड मोर दॅन नॉट मोर दॅन 7 इयर्स अँड फाईन 2000. जर त्याच्या विल अगेन्स्ट केला असेल तर 7 वर्षे 14 वर्ष आहे, आणि त्या व्यक्तीच्या संमतीचा काही जर इश्यू नसेल तिथं तर 3 ते 7 वर्ष असं आहे. आणि हीच प्रोक्युरिंग जी आहे तर चाइल्डच्या बाबतीत असेल तर तिथं 7 वर्षे ते लाईफपर्यंत इम्प्रिझनमेंट, जर लाईफसुद्धा होऊ शकते तिथं. आणि जर चाइल्ड असेल तर आणि मायनर असेल तर 7 वर्षे ते 14 वर्षे. आता बघा इथे चाइल्ड आणि मायनरसाठी वेगवेगळे पनिशमेंट आहे. चाइल्ड म्हणजे जे 16 वर्षाच्या कमी जर एखादी व्यक्ती असेल जिला की प्रॉस्टिट्यूशनमध्ये एंगेज केलं असेल तर तिथं 7 वर्षापासून ते लाईफपर्यंत पनिशमेंट आहे. आणि एखादी व्यक्ती मायनर असेल तर तिथं 7 वर्षापासून 14 वर्षापर्यंत पनिशमेंट दिलेली आहे बघा सेक्शन 5 मध्ये. सेक्शन 6 आहे डिटेनिंग पर्सन इन प्रिमायसेस फॉर प्रॉस्टिट्यूशन इज कॅरिड ऑन. एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रिमायसेस जिथं की प्रॉस्टिट्यूशन जिथं वेश्या व्यवसाय चालतो ब्रोथल आहे जे एखादी आपलं बिल्डिंग एखादी प्रॉपर्टी तिथं एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवणं तिला डिटेन करणं तर त्या कंडिशनमध्ये 7 वर्षापेक्षा कमी नाही आणि 10 वर्षापर्यंत फाईन लागते. बघा डिटेनिंग एनी पर्सन इन एनी ब्रोथल ऑर अपॉन एनी प्रिमायसेस विथ इंटेंट टू हॅव सेक्शुअल इंटरकोर्स विथ अ पर्सन हू इज नॉट द स्पॉस ऑफ सच पर्सन, म्हणजे त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीसोबत सेक्शुअल इंटरकोर्स करण्यास भाग पाडणे कुठल्या व्यक्तीसोबत जो की तिचा स्पॉस नाही नवरा किंवा बायको नाही, तर अशा कंडिशनमध्ये पनिशमेंट्स दे ती 7 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आहे. तर याच्यामध्ये पण प्रिझम्प्शन काय बघा, सेक्शन 6 प्रिझम्प्शन व्हेअर एनी पर्सन इज फाउंड विथ अ चाइल्ड इन अ ब्रोथल दॅट ही हॅज कमिटेड अन ऑफेन्स अंडर सबसेक्शन 1. जर एखादा व्यक्ती एखाद्या चाइल्डसोबत जर असेल ब्रोथलमध्ये तर समजायचं की त्या चाइल्डला त्याने प्रॉस्टिट्यूट व्यवसायामध्ये उतरवण्यासाठीच आणलेलं आहे. व्हेअर चाइल्ड ऑर मायनर फाउंड इन अ ब्रोथल इज ऑन अ मेडिकल एक्झामिनेशन डिटेक्टेड टू हॅव बीन सेक्शुअली अब्युज्ड दॅट द चाइल्ड ऑर मायनर हॅज बीन डिटेन्ड फॉर प्रॉस्टिट्यूशन. जर एखाद्या मायनर किंवा चाइल्ड आहे त्याचं मेडिकल एक्झामिनेशन केलं आहे आणि त्याच्यात असं डिटेक्ट झालं की तो सेक्शुअली अब्युज झाला आहे तर इथं पण असं प्रिझ्युम करायचं की त्याला प्रॉस्टिट्यूशनसाठी आणलं होतं. परत डिटेन अ वुमन ऑर गर्ल गर्ल इन अ ब्रोथल ऑर इन एनी अप्रिमायसेस अपॉन सेक्शुअल इंटरकोर्स विथ अ मॅन अदर दॅन हर लॉ हजबंड, एखाद्या व्यक्तीच्या तिच्या हजबंडच्या व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीसोबत जर सेक्शुअल इंटरकोर्स करायला लावला असेल तरी तिला ह्या सेक्शनखाली प्रिझ्युम आहे की तिला प्रोक्युअर केलं आहे तिला ह्यासाठी आणलं प्रॉस्टिट्यूशनसाठी. एखाद्या व्यक्तीची ज्वेलरी विथहोल्ड केलेली आहे, वेअरिंग ज्वेलरी वेअरिंग अपॅरल मनी ऑर अदर प्रॉपर्टी, एखाद्या व्यक्तीचे प्रॉपर्टी जर विथहोल्ड केलेली आहे तरी समजायचं की तिला भाग पाडलेला आहे प्रॉस्टिट्यूशनसाठी. एखाद्या व्यक्तीला थ्रेटन केलेलं आहे की तुझ्यावर लिगल प्रोसिडिंग करतो
आणि लीगल प्रोसिडिंग करून जे ज्वेलरी वगैरे जे आहेत तर त्या सप्लाय करणार नाहीत, असं काही जर थ्रेट दिली असेल, धमकी दिली असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा सेक्शन 6 प्रिझम्प्शन येते की त्या व्यक्तीने डिटेन करून प्रोस्टिट्यूशनसाठी भाग पाडलेला आहे. त्यानंतर सेक्शन 7 आहे बघा, सेक्शन 7 आहे प्रॉस्टिट्यूशन इन ऑर इन द विजिबिलिटी ऑफ पब्लिक प्लेसेस. आता पब्लिक प्लेसेसमध्ये जे प्रॉस्टिट्यूशनचा व्यवसाय चालतो तर तिथं त्यांनी जर प्रॉस्टिट्यूशन केलं असेल तर पनिशमेंट जे आहे तर 6 महिन्यापर्यंत आहे. बघा, एनी पर्सन हू कॅरीज ऑन प्रॉस्टिट्यूशन अँड द पर्सन विथ होम सच प्रॉस्टिट्यूशन इज कॅरीड ऑन इन एनी प्रिमिसेस विद इन अ डिस्टन्स ऑफ 200 मीटर, हे महत्त्वाचं आहे, 200 मीटरपर्यंत ऑफ एनी पब्लिक रिलिजियस वर्शिप. पब्लिक आहे, रिलिजियस आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे, हॉस्टेल आहे, हॉस्पिटल आहे, नर्सिंग होम आहे, या एवढ्या जर ज्या गोष्टी आहेत त्यांच्या जर जवळपास असेल 200 मीटरपर्यंत तर 6 महिन्यापर्यंत इम्प्रिझनमेंट आहे. ऑफेन्स कमिटेड इन रिस्पेक्ट ऑफ चाइल्ड ऑर मायनर शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट नॉट लेस दॅन 7 इयर्स आणि अप टू लाईफ ऑर 10 इयर्स अँड फाईन. तर चाइल्ड जर असेल पब्लिक फेसिलिटीमध्ये जर केलं असेल, तिथं जर चाइल्ड असेल प्रॉस्टिट्यूशन कॅरी ऑन करायला चाइल्डला जर त्यांनी भाग पाडला असेल तर अशा कंडिशनमध्ये लाईफ पण देऊ शकतं कोर्ट, 7 ते 10 लाईफपर्यंत. आणि कोर्ट सेंटेन्स कमी पण देऊ शकतं पण कोर्टाला त्याचे रिझन्स रेकॉर्ड करायला लागतात. या सेक्शनमध्ये दिलेले जी पनिशमेंट आहे त्यापेक्षा कमी पण कोर्ट इम्प्रिन देऊ शकते. आता पनिशमेंट फॉर परमिटिंग प्रॉस्टिट्यूशन, कीपर ऑफ एनी पब्लिक प्लेस नोईंगली परमिट्स प्रॉस्टिट्यूशन फॉर पर्पजेस ऑफ देअर ट्रेड टू रिसॉर्ट टू ऑर मेंटेन इन सच प्लेस ऑर टेनंट लेसी ऑक्युपाय ऑर पर्सन इन चार्ज ऑफ प्रिमाइसेस परमिट्स द सेम ऑर एनी पार्ट देअर ऑफ टू बी यूज्ड फॉर द प्रॉस्टिट्यूशन ऑर द ओनर लेस ऑर. बरं, हे म्हणजे यांनी अलाव केलं असेल कोणी परमिशन दिली असेल तर पहिलं जे की पब्लिक एखादा व्यक्ती आहे ज्या की पब्लिक प्रॉपर्टीच्या कंट्रोलमध्ये आहे, एखादा ओनर आहे, एखादा लेसर आहे, लेसी आहे, टेनंट आहे, एक लँडलॉर्ड आहे, तर त्यांना पहिल्या कन्व्हिक्शनवर 3 महिने आणि 2000 रुपयापर्यंत. हे कुठं आहे बघा, आता सेक्शन 3 मध्ये आणि सेक्शन 7 मध्ये काय फरक आहे. सेक्शन 3 जे ते फक्त प्लेन प्रॉस्टिट्यूशन अलाव करणं आहे आणि 7 मध्ये जे दिलेलं आहे तर 7 मध्ये पब्लिक प्लेसमध्ये दिलं आहे बरं का, हे जे अलाव करत आहेत पब्लिक प्लेसमध्ये तर त्यांच्यासाठीही पनिशमेंट्स आहे. त्यानंतर सेकंड कन्व्हिक्शनला आहे 6 महिने आणि 200 रुपये, फर्स्ट कन्व्हिक्शनला आहे 3 महिने आणि 200 रुपये. आता सेड्युसिंग ऑर सॉलिसिटिंग फॉर पर्पज ऑफ प्रॉस्टिट्यूशन. आता मी तुम्हाला सांगितलं बघा, करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन जे आहेत तर ते ह्या व्यक्तीसाठी आहेत. बघा, इन एनी पब्लिक प्लेस ऑर विदिन साईट बाय वर्ड्स गेस्चर्स विलफुल एक्सप्लोजर ऑफ एनी पर्सन वेदर बाय सिटिंग. आता इथं एक शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला, एखादी व्यक्ती जी आहे जी की रोड रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींना बोलवणे, हातवारे करणे, त्यांना अंग प्रदर्शन करून सांग बोलवून घेणे प्रॉस्टिट्यूशनच्या पर्पजसाठी, तर तिथं 6 महिने आणि 500 रुपयापर्यंत पनिशमेंट आहे. आणि तोच व्यक्ती जर एखादा पुरुष असेल तर त्याला 7 दिवसापर्यंत आणि 7 दिवस ते 3 महिन्यापर्यंत ती पनिशमेंट्स आहे सेक्शन 8 मध्ये. मग अशा व्यक्तीला काय करायचं, तर अशा व्यक्तीला पोलिसांनी नियरेस्ट मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करायचं आणि त्यांना हजर करून मग ते मॅजिस्ट्रेटला जर वाटलं तर मॅजिस्ट्रेट त्यांना करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशनमध्ये पाठवून त्यांना 2 वर्षापर्यंत ठेवणार आणि त्यांचं करेक्शन करणार, त्यांना करेक्ट करणार. हे आहे बघा सेक्शन 9, सेडक्शन ऑफ अ पर्सन इन कस्टडी. आता पर्सन इन कस्टडीमध्ये जर एखाद्याला सेड्यूस केला असेल कोणी, एखाद्या पर्सन ज्याच्या कस्टडीमध्ये तो व्यक्ती आहे, तर तिथं 7 वर्षापर्यंत आणि लाईफपर्यंत ती हे आहे, किंवा 10 वर्ष, 7 वर्ष 7 10 किंवा लाईफ अशी पनिशमेंट्स आहे. 7 वर्षापेक्षा कमी नाही पण, म्हणजे आता पोलीस ऑफिसर्स वगैरे आहे त्यांच्या कस्टडीमध्ये एखादा आरोपी आहे तर त्याला जर त्यांनी सेड्यूस केला असेल, किंवा एखादा करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशनमध्ये असणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी कोणाला सेड्यूस केलं असेल तर त्यांना त्यांच्यासाठी हा सेक्शन लागू होतो. डिटेन्शन इन करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन्स. आता करेक्टिव्ह इन्स्टिट्यूशन म्हणजे डिटेन करणं, हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, इन्स्टेड ऑफ इम्प्रिझनमेंट अँड ऑर्डर फॉर डिटेन्शन नॉट बिंग लेस दॅन 2 इयर्स अँड नॉट बिंग मोर दॅन 5 इयर्स टू बी मेड इन फॉरेन केसेस. 2 वर्षापेक्षा कमी आणि 5 वर्षापेक्षा जास्त नाही डिटेन्शनची ऑर्डर. फिमेल ऑफेंडर जर असेल आणि तो सेक्शन 7 आणि 8 खाली जर गिल्टी असेल, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेड्युशन आपण जे आता डिस्कस केले, सेड्युसिंग पर्सन येता नाही होता, सेड्युसिंग ऑर सॉलिसिटिंग फॉर पर्पज ऑफ प्रॉस्टिट्यूशन, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना सेड्यूस करणं त्या कंडिशनमध्ये जर असेल तर तिथं बघा
दोन वर्षापेक्षा कमी नाही आणि पाच वर्षापेक्षा जास्त नाही असं डिटेन केलं जाऊ शकतं कुठं करेक्टिव इन्स्टिट्यूशनमध्ये. त्यानंतर कोर्ट शॅल गिव अन अपॉर्च्युनिटी टू द ऑफेंडर टू बी हर्ड. ऑफेंडरला कोर्टानं ऐकायचं आहे त्याचं म्हणणं. कोर्ट शॅल रेकॉर्ड दॅट इट इज सॅटिस्फाईड द कॅरेक्टर अँड स्टेट ऑर हेल्थ ऑफ द मेंटल कंडिशन ऑफ द ऑफेंडर. कोर्टात त्याची त्याचं कॅरेक्टर बघायचं आहे, त्याची स्टेट ऑफ हेल्थ बघायचं आहे, त्याचं मेंटल कंडिशन हे सर्व बघून त्यांना करेक्टिव इन्स्टिट्यूशनमध्ये पाठवायचं दोन वर्षाकरता. नोटिफिकेशन ऑफ ॲड्रेस ऑफ प्रिव्हियसली कनेक्टेड. आता हे ॲड्रेस वगैरे देणं ज्यांना प्रिव्हियसली कनेक्ट झाले आहेत तर हे काय एवढं महत्त्वाचं नाही परीक्षेच्या अनुषंगानं, काय एवढं काय महत्त्वाचं वाटत नाही. पण तरी आपण बघूया, एखादा पर्सन कनेक्ट झाला असेल 363, 370, 372, 373 म्हणजे ह्या प्रिव्हेन्शन ऑफ इमोटर ट्रॅफिकच्या रिलेटेड जे कुठले आय पी सी सेक्शन आहेत त्या सेक्शनमध्ये जर तो कनेक्ट झाला असेल दोन वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त तर त्याचे पूर्ण जे ॲड्रेस किंवा प्रिव्हियस कनेक्शन जे आहे तर त्याचं नोटिफिकेशन ते रेकॉर्ड सगळे ठेवण्यासाठी हे काय सांगत आहे. त्यानंतर स्पेशल पोलीस ऑफिसर अँड ॲडवायझरी बॉडी. आता स्टेट गव्हर्नमेंट पोलीस ऑफिसर अँड ॲडवायझरी बॉडी स्थापन करू शकतो. स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणजे कोण असला पाहिजे, पोलीस इन्स्पेक्टर पी आयच्या रेंजपेक्षा कमी नसेल असा ऑफिसर. रिटायर्ड पोलीस ऑफिसर असेल तर पी आयच्या कमी नसेल आणि रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर असेल तर कमिशनर ऑफ मिलिटरी ऑफिसर जो आहे तर त्याच्या रँकपेक्षा कमी असला पाहिजे. आता ॲडवायझरी बॉडीमध्ये काय, स्टेट गव्हर्नमेंट मे असोसिएट ॲडवायझरी बॉडी कन्सिस्टिंग ऑफ नॉट मोर दॅन 5 लिडिंग सोशल वेल्फेअर वर्कर्स. 5 लिडिंग सामाजिक कार्यकर्ते पाहिजे त्यामध्ये. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण हे करू शकतो, अपॉइंट करू शकतो. तर सेंट्रल गव्हर्नमेंट मे फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग एनी ऑफेन्स डीलिंग विथ सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन ऑर ऑफ पर्सन अपॉइंट सच नंबर ऑफ पर्सन्स पोलीस ऑफिसर, सॉरी ट्रॅफिक पोलीस ऑफिसर जे की स्पेशल ऑफिसर. स्टेट गव्हर्नमेंट एखादा ऑफिसर अपॉइंट करतो स्पेशल ऑफिसरचे ड्युटी फंक्शन्स हे करण्यासाठी, कॅरी करण्यासाठी. आता बघा या ॲक्टमधले सगळे जे ऑफिस आहेत ते पूर्ण ऑफिस आहेत ते कॉग्निझेबल आहेत. सी आर पी सीमध्ये काही जरी सांगितलं असेल तरी कॉग्निझेबल आहेत म्हणून सांगितलं. मग स्पेशल ॲक्ट ऑलवेज प्रिव्हेल ऑन जनरल ॲक्ट, त्यामुळे सी आर पी सीवर हा प्रिव्हेल होईल तर याचे कॉग्निझेबल आहेत. ट्रायबल बाय जी एम एफ सी आहेत सगळे. अरेस्ट विदाऊट वॉरंट स्पेशल ऑफिसर अरेस्ट करू शकतो. अरेस्ट बाय सबऑर्डिनेट शाल याच्या स्पेशल ऑफिसरचे सबऑर्डिनेट जर अरेस्ट करत असतील तर ते रायटिंगमध्येच असलं पाहिजे, स्पेसिफाय केलं पाहिजे कोण अरेस्ट करायचं आहे म्हणून. आणि अरेस्ट करणारा व्यक्ती जो आहे तर तो पी एस आयच्या रेंजपेक्षा कमी असला पाहिजे. सब इन्स्पेक्टरचं जी रेंज आहे त्यापेक्षा कमी नसला पाहिजे, त्याच्या पदापेक्षा कमी नसला पाहिजे. आणि त्याला जर वाटत असेल कुठंतरी डिले होत आहे आणि हे डिस्टर्ब होऊ शकतं एव्हिडन्स तर अशा कंडिशनमध्ये स्पेशल पोलीस ऑफिसर नसेल आणि परमिशन नसेल तरी तो अरेस्ट करू शकतो सेक्शन 14 खाली. सर्च विदाऊट वॉरंट सेक्शन 15. सर्च विदाऊट वॉरंटमध्ये पोलीस ऑफिसर स्पेशल पोलीस ऑफिसर सर्च करू शकतो विदाऊट वॉरंट आणि त्याला रिझनेबल ग्राउंड असेल की प्रॉस्टिट्यूशन कॅरी आउट होत आहे म्हणून. ते सर्च करत असताना दोन रिस्पेक्टेबल इनहॅबिटंट जे आहेत तिथले त्यापैकी एक वुमन असली पाहिजे, त्यांना घेऊन तो ते सर्च करायचं आहे. आणि एखाद्या व्यक्ती जर ते सर्चचा विटनेस म्हणून येण्यासाठी रिफ्यूज करत असेल तर तो 187 खाली लायबल आहे आणि ऑफेन्स केला असं म्हणावं लागेल. त्यानंतर स्पेशल पोलीस ऑफिसरने तिथं जे काही व्यक्ती असेल तर त्यांना तो रिमूव्ह करू शकतो आणि रिमूव्ह केल्यानंतर अप्रोप्रिएट मॅजिस्ट्रेट जे आहेत जवळचे मॅजिस्ट्रेट आहेत त्यांच्यासमोर त्यांनी प्रोड्यूस करायचं आहे. त्यानंतर मेडिकली एक्झाम आहे तिथं जे व्यक्ती रिमूव्ह केले त्यांचं एज म्हणजे मायनर किंवा चाईल्ड आहेत काही ठरवण्यासाठी, एज काही इंजुरीज वगैरे आहेत का ते तपासण्यासाठी, सेक्शुअली अब्यूज केलेला आहे का किंवा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज वगैरे त्यांना झाला आहे का, त्यासाठी ते मेडिकल एक्झाम आहे त्यांना करायला पाठवू शकतात. स्पेशल पोलीस ऑफिसर जे आहेत ते कुठल्याही सिव्हिल आणि क्रिमिनल प्रोसिडिंगसाठी लायबल नाहीत सर्च करत असताना जर काही झालं असेल तर. त्यामध्ये ट्रॅफिकिंग पोलीस ऑफिसर मेकिंग सर्च अंडर दिस सेक्शन शॅल बी अकंपनीड ॲटलीस्ट 2 वुमन पोलीस ऑफिसर. आणि पोलीस ऑफिसर 2 वुमन असल्या पाहिजे जेणेकरून तिथं जर त्या महिला असतील ज्या प्रॉस्टिट्यूटमध्ये एंगेज असतील त्यांना अरेस्ट करण्यासाठी, त्यांना घेऊन जाण्यासाठी. सेक्शन 94 जो आहे सी आर पी सीचा त्याच्यानुसार सेक्शन आपलं सर्च कंडक्ट झाला पाहिजे 94 मध्ये दिलेली प्रोसिजर आहे त्यानुसार. रेस्क्यू ऑफ पर्सन, आता मॅजिस्ट्रेटला एखाद्या जर मॅजिस्ट्रेट किंवा जो हे सब इन्स्पेक्टर आहे त्यांना जर वाटलं असेल की एखाद्या ठिकाणी प्रॉस्टिट्यूट कॅरी आउट होत आहे तर ते ऑर्डर देऊन एखाद्या पोलीस ऑफिसरला त्यांना रिमूव्ह करण्याची ऑर्डर देऊ शकतात. पोलीस ऑफिसर ऑफ्टर रिमूव्हिंग शॅल फोर्स इट प्रोड्यूस, आणि पोलिसांनी रिमूव्ह केल्यानंतर मॅजिस्ट्रेटसमोर त्यांना प्रोड्यूस करायचं आहे. त्यानंतर इमिडिएट कस्टडी, इंटरमिडिएट जी कस्टडी आहे तर ती कस्टडी कोणाकडे असणार आहे सेक्शन 15 आणि 16 खाली रिमूव्ह केल्यानंतर, तर ते आणि इतरही सेक्शन आपण 17 ते 25 आपण पाहू, पण ते नेक्स्ट
व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करूया. आणि आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा, जेणेकरून ते सुद्धा हा व्हिडिओ बघू शकतील. धन्यवाद.